नमस्कार, हांव डॉक्टर उदय गांवकार, उटाचो फाउंडर संस्थापक आणि फाउंडर स्पेशल सेक्रेटरी. उटाचे फाउंडर सेक्रेटरी म्हणून हांवें जवळजवळ 15 वर्सां काम केलं. म्हाका सार्थ अभिमान असा, गोयची सगळ्या आमच्या अनुसूचित जमातीची उटा ही एक अपेक्स बॉडी. आम्ही जेव्हा उटा फॉर्म केली त्यांना गोयच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या आमच्या संस्था काम करताले. ह्यो 8 संस्था एकठांय करून घडयली ही एपेक्स बॉडी म्हणल्यार उटा, युनायटेड ट्रायबल असोसिएशन अलायन्स. ह्या संस्थेन आज ट्रायबलां खातीर भरपूर काम केल्लें आसा. फाटलीं 20 वर्सां भरपूर काम केलां आनी ताजी फळां आज आमचे भावंडांक सगळ्यांक मेळटा ही अभिमानाची गजाल आसा. आज 6 ऑक्टोबर 2024 खरें म्हळ्यार हो उटाचो आमचो जन्मदीस, आणि हो जन्मदीस खरं म्हळ्यार आज आमकां मोठ्या प्रमाणान मनोवपाक असलेलो. पूण पावसाची चिन्हां अजूनही सारकी ना, पावस केन्ना पडत म्हणून सांगूं नजो. म्हणून आमकां मासो हो महामेळावो जो आसा तो आमकां 10 नोव्हेंबर 2024 ह्या दिसा वचचो पडलो, आणि तो फर्मागुडये वयल्या इंजिनियरींग कॉलेजच्या प्रांगणार मोठ्या प्रमाणान जातलो. मोठे संख्येन ट्रायबल लोक हांगा येतले. आज वाडो तिथी अभियान, हे अभियान आमी सुरू जाल्ले आसात, आणि वाड्या वाड्यार आज उटाच्यो बैठको आयोजित केल्यो वतात आणि ताका प्रचंड असो आमकां प्रतिसाद मेळटा. ह्या फाटल्या 20 वर्सांत आमी कितें कितें केलें, कितें मेळयलें, फुडें कितें मेळोवपाचें आसा, हो सगळो पाडोच आमकां लोकां कडेन वाचून दाखोवचें पडटा. खऱ्यांनीच हें आमी मेळयलें त्या लोकांनी मेळयलें काय कितें, लोकांक मेळोवपाक कितें अडचणी आसा, आमी खंय पडटा कमी पडटा, काय सरकार कमी पडटा, काय कोण कमी पडटा, हाजो आज जमा लेखा करपाची गरज आसा. त्या निमतान आमी वाड्या वाड्यार वतात. आतां हो 10 नोव्हेंबर मोठ्यात मोठो मेळावो जावपा आसा. ह्या मेळाव्यात गोंयच्या आमच्या सगळ्या बांधवांनी, आमचे हेवे दावे कितें आसुनी, त्या वेळार आमच्यो 8 संस्था आसल्यो, आतां कितल्योश्यो संस्था जाल्या, ह्या संस्थाच्या सगळ्या फुडाऱ्यांनी सगळ्या लोकांनी हितून वांटेकार जावचे. कारण उटा संस्था ही गोंयच्या सगळ्या अनुसूचित जमाते खातीर वावुरतात, आणि उटान केल्लो वावर जो सगळ्यां खातीर आसा. म्हणून कोणी रेस्ट्रिक्शन ना दवरता, ह्या उटाच्या महामेळाव्यात ह्या आमच्या प्रोग्रामात सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी जावचे. कारण अजूनही खूप काही गजाली घडच्यो आसा, खूप काही गजाली मेळोवपाच्यो आसा, आणि ह्यो गजाली जर मेळत जायत आमी परत एकठांय अशें येवन आमकां कितें जाय, आमकां कितें मेळोवपाक जाय, ही दिशा आमकां ठरोवपाची गरज आसा. आज ह्या भागांत जे प्रख्यात कटमगाव दादाचे जे दैवत आसा, तांकां थोड्या वेळा पयली आमी घराणी घातले आसा. आमी मागता ह्या सगळ्या परिसरातले जे देवदैवता आसात त्यांच्या आशिर्वादान आयज खरं म्हणल्यार उटा ही संघटना 20वो हो आपल्यालो शुभारंभाचो कार्यक्रम हांगा ह्या कटमगाव वाड्यार गांवांत मुखरता. आणि हेजो समारोप जो आसा तो 20 नोव्हेंबराक फर्मागुडीच्या ह्या इंजिनियरिंग कॉलेजच्या पटांगणाचेर, दहा नोव्हेंबराच्या ह्या फर्मागुडी कॉलेजच्या पटांगणाचेर भव्य स्वरूपात जातो. आज शुभारंभ 20 वर्सां पयली याद जाता. गोंयच्यो ह्यो वेगवेगळ्यो ट्रायबल लोकां खातीर काम करपाच्यो वेगवेगळ्यो संघटना आसल्यो, त्यो जेणी एकत्र हाडपा खातीर पुढाकार घेतलो ते आमचे ह्या फोंडे भागाचेच सुपुत्र, त्यावेळचे गोमंतक गवड मराठा समाजचे अध्यक्ष स्वर्गीय यशवंत गावडे यांचे आम्ही याद करतात. त्या संघटने सुरवातीचे जे 8 असलेले संघटना त्याचे काही आज पदाधिकारी नात, तातूंत आम्ही त्यांचे नामस्मरण करतात. स्वर्गीय अंतोनबाब फ्रांसीस, पीटर गामा, बाकीचे आज आमचे कितलेशे आमच्या मध्ये नात, पण जे आज ह्यो 8 संघटना आसात त्यावेळचे सुद्धा आमकां फादर ज्यो, हे सुद्धा आमकां सपोर्ट करपाक फुडें सरले. आणि सुरवाती साकून गेल्ले 20 वर्सां जे एक ल्हानशे स्वरूप आसले, आज गोंयभर गोंयचे जे 11 तालुके जे ट्रायबल लोकांचे जे वाडे आसात, गांव आसात, त्या वाड्या वाड्या पर्यंत ही उटा संघटना आज पावल्ली आसा. उटाचो इतिहास गेल्लो 20 वर्सांचो हो अत्यंत संघर्शमय आसा. ह्या संघर्शाचे वर्णन सुद्धा डॉक्टर उदय गांवकर हेणे उटा संघर्ष ह्या पुस्तकांतल्या सुद्धा गांवोगावी आणि देशा भायर सुद्धा पावयल्लो आसा. ह्या ह्या ट्रायबल लोकांची ही एक जबरदस्त अशी संघटना आसा, जेचो आवाज बुलंद आसा.
ह्या 20 वर्षाच्या कारकिर्दीत अनेकांनी अनेक तऱ्हेचे आंदोलन केले असत. आम्ही याद करतात उटाचो जे ट्रायबलचा स्टेटस मिळचो उटाचे पहिली स्थापन जावचे पहिले सुद्धा अनेकांनी मग या जाती जीवा गावकर धरून अनेक असे जे आमचे जाऊन गेले त्या सगळ्या कार्यकर्त्याची आम्ही याद करतो. आणि हे करता करता जितले संघर्ष झाले आज महिला असले युवा असले तरुण असले आमचे बुजुर्ग असले खूप असे लीडर असले ते सगळे चित्र या 20 वर्षाच्या या संघर्षातले आमच्या डोळ्यामुखार राहतात. मागे जाऊने ते पंडितचे आझाद मैदानाचे भव्य असं महामेळावा जाऊने तो विधानसभेचे झालेलो विधान भव्य मोर्चा त्याचबरोबर गावोगावी काढली रथयात्रा असतली जागृती यात्रा असतली ज्यांना ज्यांना अन्याय झाला त्या अन्यायाक सदाच या संघटनेन वाच फोडले असं कितलेशे अशी प्रकरणं असतात जो इतिहास तुमका या स्मरणिका जे असतली 20 तारखे म्हणजे 20व्या वर्षा 10 नोव्हेंबर ज्यांना जाहीर करतलं त्यातून सगळं हो आढावा तुमकां दिसतो पडटलो. आणि ह्या सगळ्याचे परमोच्च असो संघर्ष जर आमकां पळोवपाक मेळ जे फिटनेस असतात तो असा बाळ्ळेचे आंदोलन 25 मे 2011 ह्या आंदोलन जबरदस्त असले आपल्याला अधिकार घटनेनुसार असले ते अधिकार मेळपा खातीर गोंयां आजपर्यंत असो संघर्ष झालो ना आणि हेजे फुडें जावचे ना भूतो न भविष्यती असो हो ट्रायबल लोकांचो बाळ्ळेच्या त्या रस्त्याचे हांगा आंदोलन झाले शांततायेन जे आंदोलन झाले पण त्याचा दुसरो भाग जो असलो तो अत्यंत एक दुर्दैवी असलो. आणि ह्या हातूंतल्यानच आमचे आज स्वर्गीय मंगेश आणि स्वर्गीय दिलीप हे आमचे मदनात ते आमचे बलिदान करते असत तांकां जाळून मारले असत. आजच्या भवन असा बाळ्ळेचे कितलेशे लोकांक त्रास सहन करचे पडले खूप असो असो तो एक संघर्ष असलो. आणि बाळ्ळेचे आंदोलन झाले 25 मे झाल्यानंतर एकंदरीत क्रांती झाला. आज जर खरे क्रांतीवीर कोण असत जर ते आमचे झिलतावाडीचे मंगेश गांवकर आणि मोरपिल्लेचे दिलीप वेळीप आम्ही त्यांना ह्या वेळार सुद्धा त्यांचे नामस्मरण करतात त्यांना आदरांजली देतात त्यांच्यातल्यानच प्रेरणा घेऊन आज 25 मे व सरकार मार्फत आणि उटा मार्फत दर महिन्याच्या 25 तारखेक प्रेरणा दिस आम्ही मनयतात याद करतात स्मरण करतात. येणाऱ्या 27 तारखेच्या सुद्धा आज सध्या वाडो तिथे उटा ही जबरदस्त चळवळ सगळ्या गोंयांक आमच्या ट्रायबल वाड्याची चलता. आतापर्यंत 700 वाड्यापैकी जवळजवळ 250 वाड्यापर्यंत ही ह्या बैठकाचे मोहीम चालू असा. आणि येणाऱ्या आज तारीख असा 6 आणि दुसरे 10 तारीखपर्यंत आमचे वेगवेगळे कार्यक्रम असतात. गोव्याच्या या 700 जे आमचे एसटी समाजाचे वाडे असतात त्या प्रत्येक वाड्याचेर आज आमचे कार्यकर्ते नेटान काम करतात. दर दिसाक 20-15 अशा बैठका वाड्यावाड्याच्या असतात. ह्या वेळार हांव सगळ्या गोंयच्या समाज बांधवां जे वेगवेगळे संघटना असतात वेगवेगळ्या आपल्या तरेन ह्या एसटी खातीर काम करतात त्या सगळ्या संघटनांनी एकट्याने येवचे. जे काही आमचे लिडर लोक असत कदा कदाचित काही जर पैस असत त्या सगळ्यांनी सुद्धा ह्या मोहिमेक अंतर्गत ह्या मोहिमे भितर येवचे. आणि जो 20वा कार्यक्रम जो असा महोत्सव असा तो खऱ्या अर्थान जबरदस्त जावचो मोठो जावचो हाजे खातीर सुद्धा 10 नोव्हेंबराक ह्याच फर्मागुडीच्या पटांगणाचे तुम्ही येवचे. आजपर्यंत उटाचो संघर्ष ह्या संघर्षाक लागून किती किती मेळ्ळा ते सांगपाची गरज ना तर सगळ्यांक खबर असा अनेक योजना झाल्यो. ट्रायबल डिपार्टमेंट जे आज 25-26 योजना काढतात ते करपाचे समजा उटाचो जो पुढाकार असतो जे एसटी कमिशन असा जे कमिशना मार्फत आज अनेक जणांक फायदो झाल्लो असा. हे ट्रायबलाची मुवमेंट झाल्यानंतर 2011 25 मे झाल्यानंतर सुद्धा आज हजारो युवकांक आमचे नोकरी मेळ्ळ्यो आसात प्रमोशन मेळ्ळ्यो आसात ॲडमिशन मेळ्ळ्यो आसात कितलेशे डॉक्टर झाले ॲडवोकेट झाले इंजिनियर झाले ह्या सगळ्या आम्ही उलो मारतात. आज कितलेशे आमचे तरुण वेगवेगळ्या कॉलेजी शिकतात प्रोफेसर झाले ही अशी अनेक उदाहरणं असतात. त्यांना ॲडमिशन मेळटात ॲडमिशन मेळनासले पहिले कॉलेजी हायर सेकंडरी मेळनासले हे सगळेच काम ह्या उटा संघटनेन आपल्या खांदार घेतले. आणि म्हणूनच आज त्याची फळां 20 वर्सां पहिले लायले ल्हानशे रोपीक ताजो वटवृक्ष जाल्लो आसा. हे जेणे जेणे ह्या एसटी समाजाचो फायदो घेतलो आसा त्या सगळ्या गोंयच्या तमाक महिला आसतले युवा आसतले विद्यार्थी आसतले सगळ्यांनीच हायर सेकंडरी मोठ्या नेटान भायर सरचे. प्रांगणात तांकां सांगपाक की उटाचो एक भव्य मेळावो 10 नोव्हेंबर ह्या दिसा इंजिनियरींग कॉलेज फार्मागुडी
हांच्या प्रांगणार मोठ्या स्वरूपात जावपाचो आसा. आज 6 ऑक्टोबर 2024 आज उठा हे संस्थेक बरोबर 20 वर्सां पुराय जाता. म्हणजे ह्या संस्थेचो जन्मदीस आज जरी हो मेळावा आमकां करपाक शक्य जालो ना जायत, तरी आसतना आज हो जन्मदीस ह्या कटमगाळ दादाच्या आशिर्वादान आमी मनोवपाचे ठरयला. म्हणून आमी त्यांच्या प्रांगणात आज हांगा हजर आसात. आणि मुखेल मेळावा जो आसा तो 10 नोव्हेंबराक मोठ्या प्रमाणात जातलो. ह्या समयाचे तुमचे सगळ्यांचे पत्रकार भावांचे प्रेस मिडिया आणि सगळ्यांचे हांव स्वागत करता. त्याचबरोबर आमचे उठाचे सगळे जे वांगडी आसा तांचे आमी स्वागत करतात. कटमगाळ दादाचे आमी आशीर्वाद घेतलेले आसा की आमचो संकल्प जो आसा महामेळावा जो आसा तो सक्सेसफूल जावपा खातीर तांचे आमचेर आशीर्वाद आसचे. आणि आमकां काम करपाक आणि आमचे जे डिमांड जे आसा इनकम्प्लीट उरले आसा ते फुलफील करपा खातीर आमकां तांचो आशीर्वाद लावचो. ह्या खातीर हांगा जमिल्ले आसात. ह्या समयार परत एक तुमचे स्वागत. आणि आमचे उठाचे अध्यक्ष माजी मंत्री भोमानेस्त प्रकाशबाब वेळीप हांकां विनंती करता ह्या समयार आमची मोख कितें आणि आमी कित्या खातीर आयला हे तांणी डिटेलान सांगचे. Subscribe Prudent Social Media Channel and press bell icon for latest notifications.